आज या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपल्या सर्वांसमोर येण्याची बोलण्याची संधी मिळाली हे खरोखरच माझं भाग्य समजतो. साबूजींनी आता मला परिचय देखील आपल्याला करून दिला. खरं म्हणजे त्यांचा आभारी आहे की त्यांनी बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ परिचय या ठिकाणी मांडला आहे. मी आभार याकरता मानतो की गेली 18 वर्ष राजकारणामध्ये काम करतो, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जातो आणि त्या ठिकाणी इतके वेगवेगळे परिचय करून दिले जातात की अनेकदा परिचय करून देणारा उभा राहिला की धडकीच बसते की हा नेमका काय म्हणा. एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की आज आपले जे पाहुणे आहेत याच्याबद्दल काय सांगायचं, कोसा उभारावा तेवढा का. एका कार्यक्रमात गेलो होतो आणि माझ्यासोबत आमचे पंचायत समितीचे सभापती होते सुरेश भाऊ. आणि सुरेश भाऊंचा परिचय करून देण्याची जबाबदारी तिथल्या एका स्थानिक व्यापाऱ्यांवर होती आणि त्यांना इतकं मनातलं वाटत होतं की सुरेश भाऊ बद्दल भरभरून बोललं पाहिजे, फार प्रेम त्यांचं होतं. आता त्यांनी बोलणं सुरू केलं, मला सुरेश भाऊ बद्दल काय सांगायचं, इतका चांगला व्यक्ती, इतकं चांगलं कार्य म्हणाले, मला तर यांना पाहिलं की भरून येतं. म्हणाले एक दिवस मी विचार केला की हा व्यक्ती इतका चांगला आहे तर मग याचे घरचे कसे असतील, याची आई कशी असेल. मग त्याच्या घरी गेलो तुम्हाला त्याची आई देखील उत्तम, त्याचं कार्य देखील उत्तम. म्हणाले काय माऊली, त्या माऊलीचं सगळं पाहून तर मी भारावून गेलो. म्हणाले तिथे मला ठेवलं, याचे वडील देखील अतिशय उत्तम होते. काय त्यांचं काम होतं, काय त्यांना लोक ओळखायचे, म्हणजे याच्या वडिलांबद्दल तर काय सांगायचं, याचे वडील वाढले तर मला तुमचा पैसे आमचे असतात 2000 लोक होते. तर म्हणाले आमच्या सुरेश भाऊ वडिलांपेक्षा पापुलर आहेत, हे म्हणतील तर 5000 लोक असतात. असे वेगवेगळे परिचय ज्यावेळेस माझं करून देतात तर कोणी वस्तुनिष्ठ परिचय करून दिला की मनाला अतिशय बरं वाटत. खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो की मी काही वक्ता वगैरे नाही. अलीकडच्या काळामध्ये मला व्याख्यानमालाचं फार बरोबर यायला लागलं, कारण आपले मराठी चॅनल आहेत आयबीएन किंवा झी वगैरे याच्यावर सातत्याने मला ते बोलवतात आणि तिथलं माझं भाषण किंवा वक्तव्य पाहून लोकांना असं वाटतं की वक्ता असेल इथे. मला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवलं होतं. आता मध्यंतरी माझ्याकडे आले होते काही लोक, म्हणाले आमच्या व्याख्यानमालेचं पहिलं पुस्तक तुम्ही कोणता आहोत. मी त्यांना म्हटलं मी वक्ता नाही, मला काही फार बोलता वगैरे येत नाही, मी आपला थोडा अभ्यास करतो, काही चार गोष्टी सुचवण्यात बोलण्याचा प्रयत्न करतो. वक्ता म्हणजे नाना देवांसारखा वक्ता, वेदप्रकाशांसारखा वक्ता, सरळ वक्ते की जे बोलायला लागले म्हणजे मग ऐकतच राहावं असं वाटतं. मग माझं तसं काही नाही. म्हणाले काय सांगता, आम्ही तर नेहमी टीव्हीवर पाहतो, तुम्ही काय जोरात बोलता त्या आयबीएनवर. मी त्याला म्हटलं तुम्ही डोंबाऱ्याचा खेळ पाहिला, बरं पाहिला नाही. डोंबाऱ्याच्या खेळामध्ये डोंबाऱ्यांच्या जोडीवर मग चालते, जोपर्यंत डोंबारी ढकली वाजवतो तोपर्यंत चालते. ढकली वाजवणं म्हणतात ते चालू शकत नाही, माझंही चालूच आहे. आयबीएनचा निखिल मागणे किंवा झीचा म्हणणार तर मी बोलले तर मला बोलताय, आणि ते जर समोर बसलं तर मला बोलता येत नाही. पण तरी लोक ऐकत नाही आणि मला अशा प्रकारच्या व्याख्यानमालामध्ये बोलवतात. आता आज या व्याख्यानमालेचं शेवटचं पुष्प मला गुंफायचं आहे, म्हणजे मी लास्ट बॅट्समॅन. शेवटच्या बॅट्समॅनने फार रन काढले पाहिजे अशी अपेक्षा नव्हती, तो लवकर आऊट झाला पाहिजे. त्यामुळे शेवटचं बॅट्समॅन म्हणून या ठिकाणी हा सगळा विषय मी आपल्या समोर ठेवणार आहे. मी आपला जो विषय माझा आहे तो आहे भारत 2020 आणि भारत 2020 हा विषय मांडत असताना खूप मोठ्या प्रमाणात आकडेवारी आपल्यासमोर सादर करणार. या विषयाची संकल्पना अशी आहे की मी गेले काही वर्ष देशाची स्थिती याचा अभ्यास करत होतो आणि 2020 साली आमची स्थिती काय राहू शकते आणि आज आम्ही कुठे आहोत याचा एक साधारण तुलनात्मक अभ्यास मी केला. आणि याचं कारण असं होतं की मी एपीजे अब्दुल कलाम आपले जे माजी राष्ट्रपती आहे यांचं एक पुस्तक वाचलं आणि पुस्तक वाचल्यानंतर ते नेहमी म्हणायचे की भारत 2020 साली एक महासत्ता म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग त्याचा विचार करताना त्यावेळेस मी सगळा तुलनात्मक अभ्यास करायला लागलो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आज आपण कुठे आहोत, आपली स्ट्रेंथ काय, शक्ती काय आणि आपण नेमकं कुठे जाऊ शकतो, त्याच्यामागची कारण काय आणि त्या सगळ्याचं संकलन म्हणजे आजचा विषय भारत 2020.
त्यामुळे इतकी आकडेवारी सांगणार आहे की आपण कंटाळून जा आणि आपण कंटाळा तरी थांबणार नाही, कारण राजकारणी माणसाच्या आधी माहिती मिळाला म्हणजे तो थांबत नाही, त्याला कोणी थांबवू शकत नाही. आपल्याला